रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद येथील मोबाईल टॉवर सध्या शोभेचे बाहुले बनलेत. आसूद गावातील लोकांच्या बीएसएनएल टॉवर बाबत अनेक समस्या आहेत. गावकऱ्यांच्या काय समस्या आहेत याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी मुजम्मिल जैतापकर यांनी. पाहुयात आमचा हा खास रिपोर्ट. महावितरण कंपनीचे 1,20,000 रुपये वीज बिल थकलंय. वीज बिल थकल्यानं महावीज वितरण कंपनीनं बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरचं वीज कनेक्शन तोडलंय. त्यामुळे आसूद गावासह आजूबाजूच्या 7 गावांची रेंज गायब झालीये. आसूद, मुरुड, कर्दे, पाळंदे, सालुदरे ही गावं पर्यटन स्थळ आहेत. परंतु पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या गावात मोबाईल सेवा मिळत नसल्यानं ग्रामस्थांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होतीये. दरम्यान याबाबत बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी काय माहिती दिलीये आपण पाहूयात. इथल्या ग्रामस्थांचं आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसर लोकांचं खूप अतोनात नुकसान होत आहे. कुठेही संपर्क साधता येत नाही. एकतर बीएसएनएलने याच्यापूर्वी आमचे लँडलाईन बंद करून टाकले आणि त्याच्यानंतर आता हे जे आम्हाला ही सेवा दिली तीही आता बंद पडलेली आहे. त्यामुळे खूप अतोनात नुकसान होतं. कुठेही डॉक्टर, वैद्य, कोणाशीही काही कॉन्टॅक्ट करता येत नाही आणि पावसात तर खूप मोठे प्रॉब्लेम निर्माण झाले त्याच्यामुळे. आता महाराष्ट्र शासन घराघरात पोहोचलंय टीव्हीच्या माध्यमातून. पण जरी पोहोचलं असेल तरी शासनाकडून त्याची गैरसोय होते. कारण की टॉवर जरी असले तरी बीएसएनएलचं टॉवर मंडणगड खेड दापोली तालुक्यात तर लागतच नाही आहे. तर तालुक्यासारखं जर असेल असं तर खेडेगावात काय असणार. मग आमची जर महत्त्वाची काही कामं असेल तर ते होतच नाही आहे. त्याच्यामुळे काय कोणाला फोन लावा किंवा कोणाला मेसेज टाका तर हे खूप म्हणजे गैरसोय होते सगळ्याच माणसांची. आणि शाळेत जाणारी मुलं आहेत, परत कामाला जाणारी माणसं आहेत, नेहमीचे ऑफिसवाले आहेत. आता इथे जवळ खेडेगावात जे पीएससी आहेत त्याच्यामध्ये पण त्यांना पण प्रॉब्लेम होतोय. आणखी जे शाळेचे कर्मचारी आहेत, मराठी शाळा आहेत, त्या कर्मचाऱ्यांना पण प्रॉब्लेम होतोय. त्यांची खूप कंजेशन झालेलं आहे. इव्हन एक साधा कॉल किंवा काय घडलं इथे तर त्याला काही कम्युनिकेट करता येत नाही. आणि त्याचबरोबर इथे येणाऱ्या पर्यटनाला भरपूर त्रास होतोय. इव्हन आमचे जे बिझनेसमॅन आहेत, धंदेवाले आहेत, जिकडे बारीक सुरीक धंदेवाले आहेत, त्यांना पण काही कम्युनिकेशनच होत नाही आहे. तर आम्ही दुसरा काही पर्याय पण नाही आमच्याकडे. एक बीएसएनएल शिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आणि बीएसएनएल बंद आहे तर आम्ही करणार काय, चालणार कशी इकडे. बिल थकलंय त्याबद्दल काय सांगाल. बिल बराच थकलं आमचं. कमी कमी 1.5 लाख रुपये थकलेला बिल आहे मुरुडचा. थोडे दिवस जनरेटर चालू केले परत आता बंद पडलाय. आता सगळंच बंद पडलंय. लँडलाईन बंद पडले, काहीच कम्युनिकेशन नाही आहे. आणि दुसरी एक मेन गोष्ट म्हणजे आम्हाला दुसरा कुठला टॉवरही नाही आहे ज्याच्यामुळे आम्ही कम्युनिकेशन करू शकतोय. आणि पुरा कम्युनिकेशन फेलियर आहे आमच्याकडचं. बिल भरले नाही गेला सांग. एक कंपनीला काही आर्थिक अडचण आल्यामुळे यावेळेस बिलं बाकी राहिले, थकबाकी झाली, त्यामुळे ते भरलं गेलं नाही. किती बिल आहे टोटल आसूद टावरचं बिल म्हटलं तर 1,20,790 बाकी आहेत. परंतु ते आम्ही वेळच्या वेळी रत्नागिरी ऑफिसला पाठवलेले आहे. तो रत्नागिरी ऑफिसने सुद्धा पेमेंटसाठी सेंट्रलाइज पेमेंट असतं आमचं मुंबईवरून, त्या ऑफिसला वेळच्या वेळी पाठवले गेले आहे बिलं. परंतु आर्थिक अडचणीमुळे ते काही भरले गेले नाही आहे. परंतु लवकरात लवकर भरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इंटरनेट व मोबाईलमुळे जग जवळ येत असल्याचा प्रत्येक जणाला अनुभव येत असतो. एकीकडे मोबाईलमुळे जग जवळ येत असताना आसूदवासियांना मात्र याचा खूप वाईट अनुभव येत आहे. त्याचं मुख्य कारण आसूद गावामध्ये बीएसएनएलचा टॉवर गेल्या अनेक दिवसापासून बंद पडला आहे. विजेचा बिल थकीत असल्याने हा टॉवर बंद असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आसूदकरांची आता गैरसोय होत आहे. येणाऱ्या दिवसात हा बीएसएनएलचा टॉवर सुरू होईल की नाही याकडे सर्व आसूदकरांचे लक्ष लागले आहे. मुजम्मिल जैतापकर, MK News, रत्नागिरी.